तालुक्यातील पिंपळगाव घोडे येथील वाघचौरे मळ्यातील विजेच्या तारांच्या एकमेकांना घर्षण होऊन शॉर्ट सर्किटमुळे शेतकऱ्यांच्या कांद्याच्या बराकी जळून खाक झाल्यात, त्यामध्ये त्यांचं मोठं नुकसान झालंय. महावितरणला वारंवार कळवून देखील या गोष्टीमध्ये लक्ष न घातल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे. दरम्यान या गरीब कुटुंबाला समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत करावी असे आवाहन पिंपळगाव ग्रामस्थांनी केलंय. आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव घोडे येथील वाघचोरे मळ्यातील विजेच्या तारांचे एकमेकांना घर्षण होऊन शॉर्ट सर्किटमुळे कांद्याची बराकी जळून खाक झाली आहे. आमिर उस्मान शेख आणि अब्दुल उस्मान शेख या दोनही भावांच्या कांद्यांच्या बराखीची चाळ जळून खाक झाली आहे. मोठं आर्थिक संकट या कुटुंबावर कोसळलंय, कारण शेती हेच या कुटुंबाचं उदरनिर्वाहाचं साधन होतं. आता काय झाले ना, दिसतंय का नाही काय झाले तर, आता मरायची वेळ आली ना फार, आता ह्याच्यावर एवढंच आहे, ह्याच्यावरच आमचं जगणं, ह्याच्यावरच पोट भरतो, ह्याच्यावर शिक्षण आहे, काय दुसरा व्यवसाय नाही, काय नाही, सगळं शेती व्यवसाय. हे जर गेलं तर आम्ही फार गळफास घेऊन मरायची बारी, बाकी दुसरा पर्यायच काय राहिलेला नाही, काहीच पर्याय नाही राहिलेला दुसरा ह्याच्याशिवाय. वर्षभराचे शेतकरी नियोजन करत असतात, परंतु वीज वितरक कंपनीनं शेतकऱ्याला जणू एक प्रकारे शॉकच दिलाय. साधारण 1000 पिशवी कांद्यांचं नुकसान झालंय आणि शेजारी असणाऱ्या वैरणीची वळई अंदाजे 150 पेंड्या देखील जळून खाक झाल्यात. या ठिकाणी तलाठ्यांनी पाहणी केली असता मोठं नुकसान झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलंय. मी दीपक नाईक, पिंपळगाव घोडे येथील राहणारा आमच्या गावातील रहिवासी शेतकरी आमिर उस्मान शेख, अब्दुल उस्मान शेख यांचं जवळजवळ कांदा या पिकाचं 2 बाराख्या नुकसान झालेलं आहे. ते साधारणतः 1001 पिशवी कांदा होता त्यांचा. MSCB च्या गलथान कारभारामुळं आणि त्यांच्या रात्री याच्यामुळं टच झाली आणि शॉर्ट सर्किटमुळं हा प्रकार या ठिकाणी घडला. MSCBला आम्ही वारंवार सूचना देऊन सुद्धा त्यांनी आमच्या या ठिकाणी कधी काळजी घेतली नाही, नेहमीच दुर्लक्ष केलेलं आहे. त्याच्यामुळं आमचं असं म्हणणं आहे की या शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी, कारण आता आतापर्यंत असं झालेलं आहे की आतापर्यंत कोणत्याच पिकाला बाजारभाव मिळाला नाही. एकमेव कांदा असं पीक होतं की त्यांना त्याच्यातून उत्पन्न मिळणार होतं, परंतु तेही पीक त्यांच्या हातातून गेलेलं आहे. तरी आमची MSCBला किंवा संबंधित शाखेला विनंती आहे की तुम्ही आमच्या या शेतकऱ्यांचं लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून द्यावा ही विनंती. संबंधित अधिकारी ते आले का? आलेत ना. काय म्हटले? संबंधित अधिकारी आले, ते बोलले ते पाणी करतात, म्हणले आम्ही हे सगळं हे करू, पंचनामा करू. तलाठ्यांनी सकाळीच पंचनामा केलेला आहे, मी स्वतः तिथे त्यांच्याकडून हा पंचनामा करून घेतलेला आहे. त्यांचा पंचनाम्याची पोच आम्ही घेतलेली आहे आणि MSCB सुद्धा आता पंचनामा करणार आहे, म्हणजे चालूच आहे त्यांचं काम. आणि त्यांना सुद्धा आम्ही पंचनामा करून पुढील कारवाई करायला सांगितलेली आहे. लवकर भेटायला पाहिजे ताबडतोब काळजीने. असं असं साहेब, आमच्याकडून आमचं म्हणणं असं आहे का, नुसतंच तुम्ही पंचनामा करून घेऊन जाऊ नका, किंवा त्या शेतकऱ्यांना सुद्धा त्या गोष्टीचा लाभ मिळू द्या, कारण त्यांचं जे नुकसान झाले कमीत कमी त्याचा बेनिफिट तर त्यांना मिळालं पाहिजे. या हिशोबाने आम्ही त्यांची विनंती करतो की लवकरात लवकर MSCBनी याच्यात लक्ष घालून त्यांचं नुकसान भरपाई मिळवून द्यावा. येथील गावकरी आणि शेतकरी वर्गानं हे होण्याआधी वीज महामंडळाला वारंवार कळवूनही वीज महामंडळानं येथे लक्ष घातलं नाही असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. सदर घटनेची या विभागातील तलाठी यांनी पाहणी करून रितसर पंचनामा केलाय आणि वीज महामंडळांच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी देखील या ठिकाणी पाहणी केली आहे. या शेख कुटुंबियांना आर्थिक मदतीची गरज आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी सढळ हाताने मदत करण्याचं आवाहन पिंपळगाव ग्रामस्थांनी केलंय. दानशूरांनी 955-668-8054 या नंबरवरती संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय. मी जावेद, माझं नाव जावेद आमिर शेख, राहणार पिंपळगाव घोडे. इथे आमचे रात्री कांद्याच्या 2 बाराख्या विजेच्या ताराच्या शॉर्ट सर्किटमुळे जळाल्या. त्यात 1000 पिशव्या कांदा जळून खाक झालेला आहे, त्यामुळे आमची बरीच नुकसान झालेली आहे. आमचा व्यवसाय शेती असून त्याच्यावरच आमचं पोटपाणी असतं आणि सगळे नुकसान झालेले आहे त्याच्यात. आणि कांदा एकमेव हेच पीक असतं आणि आमचं म्हणजे मोठं नुकसान झालेलं आहे. 9-10 लाख. मोसिन काठेवाडी, C24 तास, घोडेगाव.